नमस्कार, मी लखन आदाटे। बिहार न्यूजच्या राजकीय दंगल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मागील दोन दिवसांपासून आपण सोलापूर शहरातील युवा पदाधिकाऱ्यांशी, युवा कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय। या माध्यमातून युवकांचे अनेक प्रश्न, अनेक मुद्दे आपल्या समोर येत आहेत। मात्र 2012 निवडणुकीमध्ये असे अनेक चेहरे होते जे प्रथमतः सामोरे जात होते महापालिका निवडणुकीला, त्यानंतर ते सभागृहात गेले, त्यांनी अनेक प्रश्न मांडले। त्या मागील 5 वर्षाचा त्यांचा अनुभव काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आज आपण भेटणार आहोत सोलापूर महानगरपालिकेतील काही युवा नगरसेवकांना, त्यामधील काही स्वीकृत नगरसेवकांचा देखील समावेश आहे। आज आपण राजकीय दंगल मध्ये चर्चा करणार आहोत। राष्ट्रवादीच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या नगरसेविका सुनीताई रोटे, भाजपकडून आपल्यासोबत उपस्थित आहेत नागेश वल्ल्या, काँग्रेसकडून नगरसेविका फिरदोस पटेल, भारतीय जनता पार्टीच्या हद्दवाड भागाचा एक उमलता चेहरा आहे अविनाश पाटील, ते सुद्धा आपल्यासोबत या चर्चा सत्रात सहभागी होत आहेत। काँग्रेसकडून आहेत आपल्यासोबत अविनाशजी बनसोडे, शिवसेनेचा आवाज बुलंद करणारे आपल्यासोबत आहेत शैलेंद्र आमणगे आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन साळुंके। या सगळ्यांसोबतच या संपूर्ण चर्चेचा एकदा एकंदरीत एका थोडक्या शब्दामध्ये विश्लेषण करण्यासाठी, मांडणी करण्यासाठी आणि गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहराचे प्रश्न मांडणारे, राजकीय घडामोडींचा अभ्यास असणारे सागर सुरवसे, जे आयबीएन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी आहेत, ते सगळे या घटनेचं आपल्या समोर ते एक विषद करतील या संपूर्ण चर्चा सत्राचा आढावा। आपण चर्चेला सुरुवात करूयात शिवसेनेपासून। शिवसेनेसाठी सुद्धा ही निवडणूक खूप महत्वाची आहे, कारण गेले अनेक दिवस आपण 8, 9, 10 या संख्येमध्ये शिवसेनेची सदस्य संख्या होती, यंदा त्यांना अशा पालवी फुटलेली आहे, काय कशा असेल तुमच्यासाठी यंदाची निवडणूक? यंदाची निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीनं, यंदाची निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीनं नक्कीच महत्वाची आहे। शिवसेनेच्या दृष्टीनं नक्कीच महत्त्वाची आणि त्याचबरोबर सोलापूरच्या दृष्टीनं पण नक्की महत्त्वाची आहे, कारण गेल्या काही दिवसाच्या ज्या राजकीय घडामोडी पाहिल्या आणि सत्तांतरं पाहिली केंद्रातील आणि राज्यातलं, आणि त्यामध्ये आमचं दोन्ही ठिकाणी एनडीएचं युतीचं शासन बसलेलं आहे, आणि त्यानंतरच्या घडामोडी सोलापूरच्या त्या अनुषंगानं सोलापूरचा विकास साधण्याचा आणि सोलापूरचे प्रश्न सोडवण्याचा जे एक माध्यम आम्हाला मिळणार आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, ते नक्कीच महापालिकेचं सभागृह असणार आहे। त्यामुळं माझ्यासारखे तरुण कार्यकर्ते शिवसेनेच्या माध्यमातून सोलापूरकरांचे प्रश्न घेऊन महापालिकेच्या सभागृहात आवाज उठवण्यासाठी नक्कीच आतुर आहेत। शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही आवाज उठवाल, मात्र शिवसेनेच्या दृष्टीने निवडणूक कशी असेल? शिवसेनेच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर या निवडणुकीत शिवसेनेला भरपूर संधी आहे, कारण तुम्ही म्हणाल्यासारखं आजपर्यंत शिवसेनेचं 8 ते 10-12 प्रतिनिधित्व आत्तापर्यंत करत आले आणि यावेळेला नक्कीच संधी आहे, आम्ही 25 पुढे जाऊ, कारण तसे वातावरण पण आहे आणि आमची संघटनात्मक ताकद पण तेवढी वाढलेली आहे। संघटनात्मक ताकद वाढली असं त्यांचं म्हणणं आहे। आपण जाऊया राष्ट्रवादीकडे। राष्ट्रवादीकडे सगळ्यांच्या नजर आहेत। अजित पवार यांच्या माध्यमातून घड्याला चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न होतोय। राष्ट्रवादीसाठी कशी असेल निवडणूक आजपर्यंत? आता गेले 40 वर्षापासून महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहणार आहे। त्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत भरपूर कामे केलेली आहेत, म्हणूनच आजपर्यंत आम्ही टिकून राहिलेलो आहोत आणि यापुढेही असंच आम्ही टिकून ठेवणार आहोत। अशी कोणती कामं केली आहेत की तुम्ही त्या माध्यमातून सत्तेवरती पुन्हा टिकून राहण्याचा वचन देत आहे आणि तुम्हाला विश्वास वाटतोय? आतापर्यंत आता पूर्ण सोलापूर शहरामध्ये काँग्रेसनी भरपूर कामे केलेली आहेत, राष्ट्रवादीनेही भरपूर कामे केलेली आहेत। तसं पाहिलं तर महापालिकेमध्ये ज्या काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना शासनाकडून शिंदेसाहेबांनी आणि अजितदादा पवारांनी म्हणजे मोठ्या नेत्यांनी आम्हाला जो निधी दिला त्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये बराचसा विकास केलेला आहे आणि आता BJP शिवसेनेची सत्ता आल्यामुळं आमचं बजेट थोडंसं कमी झालेलं आहे। हा मुद्दा मी प्रथमतः मांडू इच्छिते। निश्चितपणे आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं जो निधी दिला होता सोलापूर महानगरपालिकेला, त्या निधीच्या जोरावर जी कामं केली त्या विकास निधीच्या जोरावरती आणि त्या शुद्रेवरती राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीला सामोरं जाते। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे अविनाश पाटील आहेत। तुमच्यासाठी कशी असेल निवडणूक? सत्तेचं स्वप्न बघते भाजपा पहिल्यांदाच? पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जो केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे व जे शासनाने जे इतके योजना जे कार्यरत केलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवून ते योजनेचा हे सहभाग ह्या लोकांनी घ्यावा व घेऊन तसेच आपले शहरात 2 मंत्री आहेत, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आहेत, तसेच सहकार मंत्री सुभाष देशमुख आहेत, तसेच खासदार शरदजी बनसोडे साहेब आहेत, ह्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरात जे केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे ते सोलापूर शहरातसुद्धा ह्या विकास कामाच्या जोरावर ह्या जे मोदीजींचे आणि सी एम साहेबांचे जे स्वप्न आहेत ते स्वप्नाच्या जोरावर ह्या भारतीय जनता पार्टीचा सत्ता हे सोलापूर शहरातील
आश्वासन केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून सोलापूरचा कायापालट करू आणि तेच वचन घेऊन भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत उतरते आहे। काँग्रेसचे अविनाश बनसोडे आपल्या सोबत आहेत। सर, काँग्रेसची सत्ता गेल्या अनेक वर्षापासून आहे, पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी तुमची कशी तयारी सुरू आहे आणि काय व्यूहरचना आहे काँग्रेसची? सध्या देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्याकारणाने एक प्रकारचं एक हवा निर्माण केली जाते की महापालिकेत सुद्धा सेना भाजपची सत्ता येईल, परंतु राज्य आणि देश लेवलवर जेव्हा इलेक्शन्स होतात त्यावेळेसचा जनादेश हा अँटी इनकम्बन्सीच्या विरोधात असू शकतो, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेव्हा निवडणुका येतात तेव्हा त्या व्यक्ती केंद्रित असतात। तो नगरसेवक कुठल्या पक्षाचा यापेक्षा तो आपला माणूस आहे का आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी त्याची नाळ जोडलेली आहे का या निकषावर उमेदवार निवडून दिले जातात। आणि गेल्या अनेक वर्षापासून 40 वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेमध्ये आहे, याचा अर्थच असा होतो की राज्यात आणि देशात जरी सत्तांतर होत राहिली तरी इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नगरसेवकांची नाळ ही जनतेशी जोडलेली आहे आणि जनतेने त्यांना पसंत केलेलं आहे। त्यामुळं सत्ता राज्यात आणि देशात कुठलीही असली तरी सोलापुरात मात्र नगरसेवक म्हणून काँग्रेसच्याच उमेदवारांना पहिली पसंती मिळेल असा आशावाद मला वाटतो। आणि त्यामुळे काँग्रेसची तयारी जी सुरू आहे ती धावपळ सुरू आहे, मग काँग्रेसची कशासाठी धावपळ सुरू आहे एवढी? राजकारणामध्ये जेव्हा निवडणुका येतात तेव्हा फक्त काँग्रेसचं म्हणता येणार नाही, प्रत्येक पक्षाची धावपळ सुरू आहे। उमेदवारांची सुद्धा उमेदवार मिळत नाही असंच भाजपा सेनेच्या नेत्याने आरोप केला तुमच्यावरती? उमेदवार कुठं मिळत नाही हे असं त्यांनी सांगावं, कारण आता इच्छुकांची संख्या बघितली तर सर्वात जास्त ही काँग्रेसकडेच इच्छुकांची संख्या आहे। जनतेचा कल, उमेदवारांचा कल हा काँग्रेसकडेच आहे, त्यामुळे हा आरोप मी खोडून काढतो की काँग्रेसला उमेदवार मिळत नाही। काँग्रेसला उमेदवार मिळतात असंच त्यांचं म्हणणं आहे। नागेशजी, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही बघताय काँग्रेसची सत्ता आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपण केलेल्या कामांच्या जोरावरती या निवडणुकीत उतरत आहेत आणि त्यांना उमेदवार मिळत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। मग तुम्हाला काय दिसतं चित्र आहे सध्याच्या राजकीय स्थितीतलं आणि भाजपची तयारी काय? प्रथमतः जर भाजपाची तयारी असं म्हणावं लागेल, जसं आमच्या अविनाश पाटीलने सांगितलं, ज्या स्वप्न घेऊन आम्ही मोदी साहेबांचे किंवा फडणवीस साहेबांचे घेऊन आमच्या मंत्री जे लोकल लेवलवर काम करतात, या 5 वर्षात आम्ही नवखेम नगरसेवक असून यामध्ये आम्ही असे 5 वर्षात कित्येक अनुभव पाहिले जे घाणेरडे राजकारण या महापालिकेत झालेत आणि या सत्तारूढ पक्षाकडनं झालेले आहेत। कोण केलं नेमकं घाणेरडे राजकारण? 100% दोन्ही सत्ताधारी पक्षाने केलं। आज अधोगती सोलापूरकरांना खुलून सांगा, राजकीय दंगल खुलं 100% मी म्हणतो असं एकाचं नाव घेता येईल सर्वेच म्हणायला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने हद्दवाढ झालेले जे प्रश्न असतील, सोलापूर शहरातले मूलभूत प्रश्न असतील, युजर चार्जेस सारखे घाणे लावलेले टॅक्स असतील, हे जनतेला माहीत आहे। जनता नक्की तुम्हाला तो या इलेक्शनमध्ये दाखवून देणार आहे काय पद्धतीने। आणि आमचा अजेंडा एकच आहे, शतप्रतिशत भाजप आणि सेना 100% यातून निवडून येणार आणि जो नवा युवका चेहऱ्यांचं तुम्ही आज मुलाखती घेतात हे नक्की एक प्राबल्याने येणाऱ्या काळात महापालिकेत हे सत्ता 100% दिसेल। नाही, तुम्ही आता म्हणलात की सेना भाजपा शतप्रतिशत युती होईल का? आधीच तुम्ही घोषणा करताय मग 100% युती होईल। मी शतप्रतिशत भाजपच म्हणलं, सेनाही नाव घेतलं, त्यामध्ये आमची नक्की युती होईल आणि यावेळी 100% महापालिकावर भाजप सेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। फिरदोस पटेल नगरसेवक आहेत, खूप ऍक्टिव्ह नगरसेवक आहेत, भाजपने म्हटलं शत प्रतिशत भाजप सेना आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा युतीचा झेंडा महापालिकेवर फडकणार, हा फुगा आहे का हवेचा मग? हा नक्कीच हवेचा फुगा आहे। आता मला वाटतं त्यांनी जी स्वप्न दाखवली होती नरेंद्र मोदींनी, खरं तर ती खूप फेल ठरलेली आहेत। आपण बघतो कॅशलेस नोटाबंदीचा प्रश्न असेल तर अनेक नागरिक त्यामध्ये त्रस्त झाले आहेत, तर त्यामुळं खरं तर ही जनता त्यांना दाखवून देईल। आत्ता म्हणलं की भाजप सरकारचं त्या ठिकाणी खूप स्तुती होतीये, ठीक आहे, परंतु नागरिकांनी जे सहन केलंय मी काय म्हणते, काँग्रेस पक्षाने जे काम केलं जे 50 वर्षांमध्ये आपण बघतो आज एवढ्या मोठ्या सुविधा आपल्याला मिळत आहेत ते कुणामुळं? काँग्रेस पक्षामुळंच। आज आपण आत्ताच म्हटलं की भाजपचा झेंडा फडकेल, पण असं काही होणार नाही। काँग्रेस पक्ष हा सत्तेवर आहे आणि सत्तेवरच राहील। सोलापुरात विकास झाला असं दावा यांचा, तुमचा काय? 100% त्यांनी विकास कुठं झालाय हे त्यांनी दाखवा। जसं आता ते अविनाश बनसोडे म्हणले आम्हाला कुठं उमेदवार मिळत नाही, ते तसे मी 4 नावं सांगायला तयार आहे, पण विकास कुठं झालाय यांनी सांगितलं। एक माझी विनंती, कळकळीची विनंती आहे, फक्त शिंदे साहेबाचा पाईपलाईन सोडून दुसरं काहीतरी बोलावं आणि मी ते एक्सेप्ट करेन। पूर्ण जनतेला माहित आहे पाईपलाईन सोडून तुमचे काय विकास काम आहेत का? सारखा प्रकल्प असेल, आज आपण बघतो पुणे ते हैदराबाद रोड असेल,
सोलापूर विद्यापीठ असेल असे खूप मोठे भाजप सेनेचं असं म्हणणं आहे. पाईपलाईनची डेट जी आहे ती आउटडेटेड झाली तरी तुमचं तेच वचन आहे. माहित आहे पाणी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आज आपण तीन दिवसाआड पाणी देतो. नाही तसं नाही, आपण सगळेजण तीन दिवसाआड पाणी सध्या चालू आहे. आपण आठ दिवसाआड सुद्धा दिलं यांच्या सत्ताधारीच्या कृपेने, सत्ताधारीच्या कृपेने आपण आठ दिवस सुद्धा पाणी पाहिलेलं आहे. कुठून पाणी, पाणी डोळ्यातूनच आले, लोकातून नळातून कुठून आलेलं मात्र दिसलं नाही. बारामतीला जातंय, अकलूजला जातंय हे सगळंच मान्य करणार. कुठं तर पाणी मृत्यू म्हणून तर पाणी संपत असेल. माझा तर असा दावा आहे की आपण लोकांकडनं एवढ्या दिवसा एक वर्षाचं पाणीपट्टी घेतो आणि आठ दिवसात जर पाणी द्यायला लागलो तर कशाला तुम्हाला लोक एक्सेप्ट करतील, दाखवतील ना इलेक्शन मध्ये. पारदर्शीपणा काय असेल आमच्या सरकारने कॅशलेसच्या माध्यमातून दाखवलं, फडणवीस साहेबांनी कौशल्य योजनेच्या माध्यमातून दाखवलं. आम्ही महापालिकेत आल्यानंतर 100% दाखवू पारदर्शीपणा कसं असेल. पारदर्शीपणा दाखवू असं नागेश वल्ले यांचं म्हणणं आहे. मात्र सोलापूरकरांना गेल्या अनेक वर्षापासून सतावत असलेला, भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. सोलापूरकरांना का स्वच्छ पाणी मिळत नाही, नियमित पाणी का मिळत नाही, अविनाश बनसोडेंकडून उत्तर देऊयात आपण. सर का मिळत नाही सोलापूरकरांना पाणी? सोलापूरकर टॅक्स भरतात, स्वच्छ पाण्याची अपेक्षा असते, तुम्ही जाहीरनाम्यात सांगितलं होतं, त्यानंतरही का पाणी मिळत नाही? मग तुम्ही मागच्या वेळेस बघितलेलंच आहे की दुष्काळी परिस्थिती जेव्हा महाराष्ट्रावर ओढवली होती तेव्हा लातूरसारख्या शहरावर असे जलसंकट कोसळलं होतं की तिथं ट्रेनच्या माध्यमातून पाणी पाठवावं लागलं. आता लातूर आणि सोलापूर एक भौगोलिक परिस्थितीचा जास्त विचार केला तर जास्त काही फरक आहे असं मला वाटत नाही. तरीसुद्धा आम्हा सोलापूरकरांना तेवढं मोठं पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलेलं नाही आहे. आता अनेक शहरामध्ये 8 ते 9 दिवसानंतर पाणी मिळतं, इथं 3 दिवसानंतर जे पाणी मिळतं त्याच्या 3 दिवसामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणात पाणी मिळतं. मी एक सदस्य म्हणून काम करत असताना माझ्या प्रभागातील नागरिक, आता आमचं पाणी भरून झालेलं आहे. तुम्ही मुबलक पाणी मिळतं. आपण सामाजिक कार्यकर्ते सचिन साळुंके आपल्या सोबत आहेत. सचिनजी खरं सांगा, वस्तुस्थिती सांगा, सोलापुरात पाणी स्वच्छ येतं, नियमित येतं, मुबलक येतं पाणी? नाही येत नाही, मुबलक तर पाणी येतच नाही, स्वच्छ पण येत नाही. त्याचा निचरा म्हणजे स्वच्छ येतच नाही पाणी. कंपल्सरी घरात त्या जर महिला असतील तर ते कंपल्सरी फडकं बांधतात त्याला स्वच्छ येण्यासाठी. नाहीतर जिथं फिल्टरची व्यवस्था असेल तर ते फिल्टर लावूनच ते पाणी घेतात, स्वच्छ पाणी नसतंच ते. आणि पाणी पण वेळेवर येत नाही ना. आता तर पाणी आहे ना, असताना पण पाणी देत नाही ना वेळेवर. तुम्ही इतक्या दिवस ठीक आहे नव्हतं पाणी उजनी, ठीक आहे आता 100% उजनी आहे ना भरलेली, आता द्यायला पाहिजे ना वेळेत पाणी. अमनगीजी तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या मुद्द्यावरती आवाज उठला होता. तुम्ही त्यातले सोलापूरकरांना जो मळी मिश्रित पाणी येत होतं त्यामध्ये तुम्ही अभ्यास केला होता, हे काय म्हणाल? सत्ता असतानाही प्रशासनाने सत्ताधाऱ्यांचा समन्वय नाही आहे का? निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळे आणि प्रशासनामुळे घडतंय? नक्कीच निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळे आणि प्रशासनामुळे जे घडतं आहे, कारण उजनीमध्ये 100% आता पाणी भरलेली आहे. पण तुमची जी वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे किंवा टोटल वॉटर सप्लाय सिस्टीम आहे ती उजनीची जी सिस्टीम आहे ती 99 आउटडेटेड झाली. म्हणजे 99 लोकसंख्येच्या सोलापूर शहराच्या लोकसंख्येच्या हिशोबाने डिझाईन करून कार्यान्वित केलेली ती योजना होती. आणि त्यानंतर बरोबर त्याच्या पॅरलल दुसरी योजना करणं गरजेचं होतं की जेणेकरून शहराची निकड ही भासली, गरज ही पूर्वी पुरवली जाऊ शकली असती. पण सत्ताधाऱ्यांनी दृष्टिकोन ठेवला नाही तसा, त्याकडे दुर्लक्ष केलं, ह्यांच्याकडे नियोजनाचा अभाव, ह्यांना कार्य करण्याची ह्यांची पद्धतच वेगळी आहे. ह्यांना लोकांशी काही देणं घेणं नाही, ह्यांना फक्त सत्तेत खुर्चीत बसत जे शक्य ती फळं चाखायची आहेत. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असंच राजकारणाचं सूत्र. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता परत मिळवायची असंच काँग्रेसचं समीकरण आहे. काँग्रेसला सभापती पद हवं, महापौर पद हवं, मग जनतेची कामं का नको असा सवाल आहे शिवसेनेचा. हे बघा सगळ्या जनतेला माहिती आहे आम्ही काय काम केलं. मी सभापती असताना माझं सांगते, मी महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून काम केलं आहे, उद्यान समितीच्या माध्यमातून काम केलं आहे आणि अनेक योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि महापौरनी देखील चांगलं काम केलं आहे त्यांना सगळ्यांना, मला वाटतं या सर्व नगरसेवकांना देखील निधी झालेला आहे. आपण बघतो आहे आत्ता इलेक्शन येत आहेत आणि इलेक्शनच्या तोंडावर हे सगळं उद्घाटनं करत आहेत. इलेक्शनच्या तोंडावर उद्घाटन करायचं काही संबंध नाही. आमचा मुद्दा तोच आहे का? मग फक्त मला वाटतं स्मार्ट सिटी ही फक्त नावाला अजून तरी त्याचं काहीच नाहीये, बजेट नाहीये, काही नाहीये. मग स्मार्ट सिटी होणार कुठून? आपण बघितलं मध्यंतरी आपण हुतात्मा बागेमध्ये उद्घाटन केलं, ज्या बागेचं उद्घाटन केलं ती बाग देखील ड्रॉप करण्यात आली. आपल्याला जर माहीत होतं की आर्कियोलॉजी डिपार्टमेंटची परमिशन घ्यायची होती, हे घ्यायची होती, तर ती बाग का निवडली?
असं मला या ठिकाणी भाऊ सांगायचं. काँग्रेसची सत्ता आहे मग काँग्रेसने का बरं लक्ष घातलं नाही असंच म्हणणं आहे भाजप सेनेचं. हे बघा, स्मार्ट सिटी आपण जे करतोय त्या स्मार्ट सिटीमध्ये जर वरूनच जर आला असेल की 7 बागा किंवा 6 बागा ज्या काही बागा असतील तिथे उद्घाटन होते हे सगळं लक्ष देऊन करणं गरजेचं होतं, परंतु बीजेपी सरकारने तसं केलं नाही. तर त्यासाठी माझा स्पष्ट आरोप आहे की स्मार्ट सिटी ही फेल ठरलेली आहे. स्मार्ट सिटी हा फक्त धुळपेक आहे असंच म्हणणं आहे काँग्रेसचं. माझ्या फिरदोस्ताईंना असं विचारायचं आहे की स्मार्ट सिटी आल्यानंतर सगळ्यात जास्त गावागाव आणि सत्कार करून घेतलेले काँग्रेस लोक आणि सगळ्यात जास्त गुलाल उडवलेले सुद्धा काँग्रेस लोक आणि नावं पाठवले श्रेष्ठी शासनाकडनं काँग्रेस लोक. मग आज काय आमच्यावर धूळ फेकायची? कारण आम्ही निधी देत नाही असं म्हटलं नाही. 5000 कोटी आम्ही या स्मार्ट सिटीसाठी देतोय आणि आम्ही 100% त्याची पाठपुरावा चालवायची कमिटी नेमली आहे सगळे झाले. आणि ही आता ब्लेम करायची काय कारण? याच 3-4 महिन्यापूर्वी तुम्ही मोठं सत्कार महापालिकेत करून घेतला. निवडणुका आहेत फक्त डोळ्यासमोर. 100% निवडणुका आहे म्हणून आज त्यांच्या कुठेतरी नावं येत नाहीत. त्यांना या घोटाळा करता येत नाही. ज्या पद्धतीने परवा कचरा घोटाळा झाला, ज्या पद्धतीने घनकचऱ्यावर जे नवीन गाडी का डंपर खरेदी केली त्यात घोटाळा झाला, हे प्रकार यांना करायचे आहेत कशा स्मार्ट सिटीमध्ये? तो पारदर्शीपणा आम्ही दाखवतोय आणि कुठेतरी ते थांबवलंय, ब्रेक लावलंय, याचं पोटदुखी आहे त्यांना. पोटदुखी आहे का ताई? सरळ आलो पाहिजे जनता बघते हा कार्यक्रम. मला माहित आहे ज्यावेळेस स्मार्ट सिटी डिक्लेअर झाली तर स्मार्ट वार्ड मधून आम्ही प्रभाग क्रमांक 44 आणि चेतन भाऊ नरोटे आम्ही दोघांनी सर्वप्रथम त्याच्यामध्ये सहभाग घेतला. आम्हाला असं वाटलं होतं की काहीतरी येईल, निधी येईल, परंतु तसं काहीच नाही. 100% निधी येणार आहे त्या पद्धतीने काम चालू आहे. पण माझा आक्षेप असा आहे तेव्हा तुम्हाला काय निधी दिलं का वाटत? तुम्ही तुमच्याहून वाटलात ना, तुमच्या निधीतून सुद्धा डस्टबिन वाटलात, तुम्ही जॅकेट दिलात, तेव्हा स्मार्ट सिटीचे पैसे नाही आले होते. मग स्मार्ट सिटी तेव्हा गावगाव आमचं वाजून घ्या, तुमचं वाजून घ्यायचं. आज काय पैसे लेट झाले किंवा यायची प्रक्रिया चालू लेंदी होत असेल किंवा तुमचे माणसं त्यामध्ये कमिटीत घेतले नसले की ते स्मार्ट सिटी आमची नाही म्हणायचं हे कुठलं नाही. आज तर माझं दुर्दैव असं म्हणायचं मी या यंग नगरसेवकांमध्ये आहे, पण चांगली एक जर तुम्ही मला अभ्यास नगर बेरिया साहेबासारखं ठेवलं असतो 100% मी 4 प्रश्न जास्त विचारले असते. निश्चितपणे ही चर्चा आपण ऐकतोय, मात्र आतापर्यंत चर्चेपूर्वी आपण एक छोटीशी कमेंट घेणार आहोत. आपल्या सोबत आयबीएन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी सागर सुरोस आहेत. सर, एकंदरीत आपण चर्चा ऐकतोय. ही चर्चा ऐकत असताना सुरुवातीला निवडणुकीच्या जी रणांगणाची रणधुमाळी आहे त्याची झलक दिसून येते. निश्चितपणे या ठिकाणी केवळ राजकीय ज्या आरोपांच्या फैऱ्या आहेत त्या या ठिकाणी झडताना पाहायला मिळत आहेत. पण बेसिक प्रश्न हा आहे की विकास नक्की हवा आहे का? कारण आपण पाहतोय की जे सत्ताधारी आहेत ते देखील विकासाबाबत फारसे उत्सुकता त्यांच्याकडे नाही आहे आणि जे विरोधक म्हणून आहेत त्यांच्याकडे देखील त्याला विरोध करण्याची वृत्ती नाही आहे. नक्की विकास शहराचा करायचा आहे का की फक्त केवळ आपली घरं भरायची आहेत, केवळ आपले वार्डातून निवडून यायचा एवढाच यांचा उद्देश आहे का? कारण आपण पाहतोय की स्मार्ट सिटी होण्याआधी अगदी स्मार्ट सिटीचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी देखीलपर्यंत कुठली सभा या ठिकाणी घेतलेली नव्हती, कुठलाही ठराव संमत केलेला नव्हता महापालिकेने मुख्य सभागृहाने. गाढव आंदोलन करावं लागलं शिवसेना. शेवटी शिवसेना भाजपला निश्चित गाढव आंदोलन करावं लागलं. त्यानंतर स्मार्ट सिटीसाठी ह्यांनी नॉमिनेशन दाखल केलं. म्हणजे इतकी अनास्था या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर मात्र स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर तेही कृपाशीर्वादाने भाजपच्या. त्यानंतर या ठिकाणी जाग आली आणि त्यानंतर श्रेय लाटण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे. श्रेयवादाची लढाई इथं रंगली आहे असंच विश्लेषण सागर सुरेश यांनी केलेलं आहे. इथे एक आपण ब्रेक घेणार आहोत. खरंच सोलापूरकरांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याबद्दल, सोलापूरच्या विकासाबद्दल भाजप सेनेसोबतच सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अनास्था आहे का हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. मात्र इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही बघत राहा राजकीय दंगल. ब्रेक नंतर राजकीय दंगल मध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत सर्व ब्रेक पूर्वीचे सर्व प्रतिनिधी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मागील 5 वर्षांमध्ये खरंच सोलापुरातले प्रश्न सुटले आहेत का, आणि सुटले नसतील तर त्याला जबाबदार कोण? शिवसेनेकडे आपण प्रथमतः जाऊयात. शिवसेनेच्या दृष्टीनं तुम्ही कोणता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला का बरं अपयश आलं? शिवसेनेच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या जे कर्तव्य आहेत की नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणं,
त्यामध्ये पाणी आलं, रस्ता आलं, ड्रेनेज आलं, दिवाबत्ती आली, सार्वजनिक स्वच्छता आली, आरोग्यविषयक आली, या सगळ्या आघाड्यांवर सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सपशेल फेल ठरलेली आहे आणि त्याचा आक्रोश येत्या निवडणुकीमध्ये दिसेल. पण त्या सगळ्या पातळीवर हळूहळू सभागृहात, सभागृहाबाहेर शिवसेना आणि भाजपच्या वतीनं संयुक्तपणे अगर एकट्या पक्षाच्या वतीनं आंदोलनं, निदर्शनं, निवेदनं वेळोवेळी केलेलं आहे. आणि जो काही प्रॉब्लेम येईल, मूलभूत नागरी सोयीसुविधा पुरवण्याचा जो प्रॉब्लेम आहे सोलापूर शहरातला, तो माझ्या मते तर पूर्ण राजकीय दृष्टीने प्रेरित होईन, इट इज पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड आहे. आणि दर निवडणुकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी असू दे, कोणाचा सत्ताधाऱ्यांचा मुद्दा हा हे मूलभूत प्रश्नच मुद्दा असतो, मुद्दा असतात. अविनाशजी, तुमचे मुद्दे जाहीरनाम्यात तुम्ही जे मुद्दे सांगितले होते त्यातले कितपत प्रश्न आपण सोडवले आहेत जनतेला सांगा. सोलापूरच्या हद्दवाड भागामध्ये लोकांचं अनेक वर्षापासूनचा आक्रोश होता की हद्दवाड भागामध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत. आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र शासन आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हद्दवाड भागामध्ये अनेक प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या. हद्दवाड भागामध्ये जवळजवळ सर्वत्र ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्यात आली, तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि दिवाबत्तीची सोय करण्यात आली. आज हद्दवाड भाग हा शहरी भागामध्ये जवळजवळ हद्दवाड भाग आणि शहरी भाग जवळजवळ एकजीव होतोय अशी परिस्थिती. हद्दवाड भागातले पूर्ण प्रश्न सुटले. मी देखील एक हद्दवाड भागातलाच नगरसेवक आहे, परंतु जो वाढता एरिया आहे, जो हद्द जे वाढतंय शहराला, जो हद्दवाड वाढताय, परंतु जवळजवळ मला वाटतंय अनेक असे वसाहत आहेत की तिथंपर्यंत आपली पाण्याची लाईन सुद्धा गेली नाही. माझ्या भागात शेगीसून पुढे धैटण्याला अजूनपर्यंत पाणी 4 दिवसाला 5 दिवसाला जात आहे. एवढं लांबची गोष्ट नाही तर आपल्या महापालिकेतले आपले दिग्गज नेते आता सेनेचे आहेत, विडी घरकुलासुद्धा पाणी, जिथं आम्ही 3 दिवसाला पाणी घेऊ शकतो खरं, तिथं अजूनसुद्धा 5 दिवसांनी पाणी त्यांना घ्यावं लागतं आहे. ह्याचं नियोजन ह्या महापालिकेत नाही. अविनाशजी, मग असं तुम्ही जे सांगताय ते खोटं आहे का? मग कारण हद्दवाड भागातले नगरसेवक आहेत ते, एखादा नगरसेवक, एखादा लोकप्रतिनिधी जर बोलत असेल, सांगत असेल, तर ते सत्य असलं पाहिजे असंच नागरिकांचं म्हणणं आहे सोलापूरातल्या. काय म्हणाल तुम्ही? हद्दवाड भागातले प्रश्न हे आमच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून 100% सुटलेत. भाजपचं सहकार्य मिळत नव्हतं तुम्हाला भाजपचं? असा माझा दावा बिलकुल नाही आहे. पण अलीकडच्या काळामध्ये हद्दवाड भाग जेव्हा निर्माण झाला तेव्हापासून आजतागायत जर बघत आलात तर 28 वर्ष वर्षानंतर सुद्धा हद्दवाड भागामध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत. आता मुख्य शहरी प्रवाहामध्ये हद्दवाड भाग बऱ्यापैकी येत आहे. आता शेळगीचा उल्लेख इथे झाला, आता शेळगी परिसराचं मी सुद्धा प्रतिनिधित्व करतोय अविनाशजींच्या सोबत. तिथं सुद्धा पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, पक्के रस्ते आहेत, जवळजवळ 4-5 कोटी रुपयाचे रस्ते तिथं नगरोत्थानच्या माध्यमातून. स्पष्ट करतो, जे नगरोत्थान योजना, नगरोत्थान योजना जे आपले महापालिकेने जे नगरोत्थान योजना होता ते सुवर्ण नगरोत्थान योजना पूर्ण झालेली नाही अजून देखील. मी आयुक्तांना, इव्हन काँग्रेसच्या नेत्यांना देखील सांगितलं की रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. नगरोत्थान योजनेतनं शेळगी हायवे पासून तो धैन्याचा रस्ता आहे, तो रस्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ताधाऱ्याने निधी शासनाला जो 10-30% भरायचा होता तो न भरल्यामुळे तो रस्ता झालेला नाही. अजूनसुद्धा त्या रस्त्याचे मला वाटतं काँग्रेसचे सगळ्यात ज्येष्ठ नेतेपासून सगळे नेते उद्घाटन केले, खरं पूर्ण रस्ते नगरोत्थानमध्ये झाले नाही. त्यातला आमचा शेळगी रस्ता एक माझा अपूर्ण राहिलेला आहे. मी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा तो रस्ता अपूर्ण राहिलेला आहे. आता मी ह्याच्या पुढे येणाऱ्या, मी आता या आमच्या केंद्रात आणि राज्यात बाहेर स्वतः येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणूक झाल्यावर ते रस्ता आम्ही शेवटी. इतके अनास्था का तुम्ही निधी देत नाही 10-20% महापालिकेचा हिस्सा? काही वेळा अनेक विभागांमधला, खात्यांमधला निधी परत जातोय, इतके अनास्था काय काँग्रेसचे? हे बघा, सगळा निधी हा खर्च होतो, फक्त नगरसेवकांच्या त्याकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागामध्ये कुठला रस्ता होतो, काय होतो, मुख्य रस्ता आहे नगरोत्थान. महापालिकेने जर निधी पुरवला असता तर ते शासनाने त्याला निधी दिला असता, तो रोड झाला असता. निधी पुरवला नाही, पुरवलेला आहे. मी काय म्हणते, आपण भाजपचे नगरसेवक आहे, भाजप आणि सेनाचे नगरसेवक आहे, त्यामुळे त्यांनी महापालिकेतने सत्ताधाऱ्यांनी निधी पुरवला नाही असं माझा स्पष्ट आरोप आहे. त्याच्यामुळे माझा असं नाही, आपण बघतोय गेल्या आठवड्याभरामध्ये ज्यावेळेस आचारसंहिता होण्याच्या पूर्वी
एक एक कोटी रुपये निधींचं या ठिकाणी सर्व भाजप नगरसेवकांनी मी बघत होते. आपण लोकमत असेल, इतर पेपर असतील, जाहिराती एक एक पानच्या जाहिराती आपण बघितल्या. त्या जाहिरातीमध्ये विविध विकास कामाचं उद्घाटन केलेलं आहे. अविनाशजी, सरळ सरळ आरोप केला तर शिंदे साहेबांनी काहीच केलं नाही. शिवसेनेचं म्हणणं आहे एकच पाईपलाईनचं, तुम्ही पुरावा किती दिवस सांगणार? आउटडेटेड झाले लाईन ते, आणि तुम्ही म्हणता एवढे रस्ते झाले, एक जीव झाला. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता माझ्या सहकारी मित्रांनी जे काही सांगितलं की शासन, केंद्र शासन इतका निधी तुम्हाला देणार आहे स्मार्ट सिटीसाठी, मला अगदी अगदी त्याच तोच धागा पकडून मला असं बोलायचं आहे की आता नगरोत्थानच्या माध्यमातून जे काही कामं सोलापूर शहरामध्ये शहरात अजून सुद्धा चालू आहेत. आता रस्त्याचे आता यांनी जे सांगितलं पद्धतीचे आता जे सांगितलं की नगरसेवक कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार करून नगरोत्थानचे रस्ते केले जातात. परंतु मी सांगतो की नॅशनल हायवे पासून 212 कोटी नॅशनल हायवे मित्रनगर दहीटण्यापर्यंतचा तो 4 कोटी 17 लाखाचा जो रस्ता आहे त्यामध्ये मी सांगू इच्छितो की काँग्रेसचा फक्त एकमेव मी विद्यमान नगरसेवक आहे. तिथं भाजपाचे 3 नगरसेवक आहेत. तिथं तीन नगरसेवक भाजपचे असताना मी एकच काँग्रेसचा नगरसेवक असताना नगरोत्थानच्या माध्यमातून ते काम सुरू आहे. आता जे काही काम रखडले म्हणून तुम्ही आरोप करताय त्यामध्ये स्थानिक काही प्रश्न आहेत. कोण दिलाय भाजपच्या नगरसेवकांचा निधी असं म्हणणं? भाजपनं जर निधी दिलाय असं जर असेल तर महापालिकेचं परिपत्रक काढून तिथं रीतसर परवानगी घेऊन आम्ही कार्यक्रम केला. आणि ज्या रस्त्याला तुम्ही वादग्रस्त बनवताय, ज्या दोन उद्घाटन केले असं म्हणताय तुम्ही की गेंट्याल थिएटरासमोर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेबांनी 39 रस्त्याचं तिथं प्रतिकात्मकरित्या उद्घाटन केलं. 32 रस्ते पुढे सांगणार आहे. आणि त्यामध्ये मित्रनगर ते दहिटणे हा रस्ता होता त्या यादीमध्ये असताना त्यावेळेस असं ठरलं की जिथं काही लोकांच्या अडचणी आहेत अशा ठिकाणी रस्ते थांबवलेले आहेत. आणि जिथं सगळ्या प्रकारच्या समस्या रस्ते थांबवणे मग कोण जबाबदार आहे? तत्कालीन आयुक्त गुढेवार साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये पक्षाचा कुठला काही संबंध नाहीये. जे रस्ते क्लिअर आहेत ते तुम्ही तातडीनं हाती घ्या असं गुढेवार साहेबांनी सांगितलंय. त्याच्यापैकी 11 रस्ते हे अगोदर करायचं ठरलं. नियोजन शून्य कारभाराचा सुंदर नमुना सोलापूरकरांनी पाहायचा असेल तर हे सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेचा रस्त्याचा कारभार त्याचा एस्टिमेट केला, सगळं केलं, पण त्याच्यामध्ये ज्या साईडच्या पट्ट्या म्हणजे मास्टर प्लॅन करून रोड विस्तारीकरण करायचं होतं त्याचं लँड ॲक्विजिशन केलं नाही, रस्त्याच्या कडेच्या इलेक्ट्रिक पोलचं शिफ्टिंग केलं नाही, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन नाही त्या एस्टिमेटमध्ये. घाई विधानसभेच्या इलेक्शन तोंडावर आलं असताना घाई केलं मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री ह्यांनी त्याचं उद्घाटन केलं घाईघाईनं. आणि त्यामुळं मूळ रस्ता जो आहे तो ह्या नियोजन शून्य कारभारामुळं अडकला, तो अजूनही अडकलेला आहे. इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग पायी ज्यादा खर्च जो महापालिकेनं गेल्या 5 वर्षात बजेटमध्ये तरतूद करून दिले ते जवळपास 10 कोटीचा खर्च त्याच्यासाठी केला, तो मूळ इस्टिमेटमध्ये आला असता ना, त्याचं शासन निधी दिला असता महापालिकेला. महापालिकेला सुंदर नियोजन शून्य कारभाराचा हा महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा पैसा जनतेचा आहे. हा जनतेचा पैसा का बरबाद केला जातोय? मग तो रस्त्याचं भूमिपूजन हे घाई घाईत झालं का सबुरीनं झालं? यापेक्षा ते रस्ते आमच्या सरकारकडून महापालिकेकडून त्या रस्त्याचं उद्घाटन झालं हे महत्वाचं आहे. परंतु मला असं सांगू इच्छितो, मी असं सांगू इच्छितो की जिथं निधी नाही तुमचा काही संबंध नाही, काँग्रेसने केलेलं विकास कामांचं उद्घाटन तुम्ही घेताय याचा जाब कोणी विचारणार नाही. ज्येष्ठ नेत्यांना बोलवतो काँग्रेस सत्ता काँग्रेस जाईल त्या कालावधीमध्ये लागली होती असं माझं म्हणणं आहे. योजना काँग्रेस हरणार होती म्हणून त्यांना माहिती होतं, म्हणे तुम्हाला लागली होती चुंचून लागली होती म्हणून लवकर घाई घडवणीने उद्घाटन केले.
घाई गडबडीनं उद्घाटन केलं तरी आम्ही आमच्या कामाचं उद्घाटन आता झालेलं आहे. मग महापालिका आम्ही दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं उद्घाटन करत नाही. 4 कोटी 17 लाखाच्या रस्त्याचा इथं विषय म्हणून सांगतो. जर खरंच पालकमंत्र्यांच्या निधीतून ते जर झालं असेल तर त्यांनी त्या पद्धतीचं कागदपत्र तुम्ही दाखवा. आम्ही कागदपत्राचा बंच घेऊन जनतेसमोर गेलो, चॅनलवाल्यांना बोलवलं आणि माहितीच्या अधिकाराखाली मंजूर केलं तर तुमची सत्ता माहितीच्या अधिकाराखाली त्याचं पत्र काढलं. मला एकच सांगायचं आहे, माहितीचा अधिकार हा कोणाच आहे? ठीक आहे. आता गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय रस्त्याची कामं होत नाहीत खरं आहे, मात्र जड वाहतुकीमुळे शहरात किती अपघात झाले, किती विद्यार्थ्यांचा बळी गेला आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपण काँग्रेसकडे वळूयात. काँग्रेसच्या माध्यमातून तुम्ही या ज्या रस्त्याच्या परिसरात तुमचा प्रभाग आहे त्या प्रभागाच्या समोरून जड रस्ता वाहतूक होते ते कित्येक बळी गेलेत, त्या संदर्भात काँग्रेसने इतके दिवस का भूमिका घेतली नाही? संदर्भात आपण आयुक्तांना पत्र दिलं आणि लगेचच त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असं ऍक्सिडेंट झाले त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी करून घेतलं काम. आणि मला मी सांगते आमदार प्रणिती शिंदे आमदार प्रणिती शिंदेच्या ऑफिस समोर झोपा लागला तेव्हा कुठं ते इम्प्लिमेंट झालं ते सुद्धा ती वेळ दुपारी 2 ते 4 च्या संबंधित यामध्ये आज हे सोडले जातात जड वाहने ते कधी इम्प्लिमेंट झालं जेव्हा आम्ही रस्त्यावर झोपलं नूतन नगरसेवक असताना तेव्हा त्या मॅडमनी तिथे येऊन शिंदे मॅडम त्यांनी आंदोलन केलं म्हणतात. नाही प्रणिती साईंच्या ऑफिस समोर मी आंदोलन केलं त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे आणि दुर्दैवी इतके 27-28 मुलं त्या कॉलेजच्या परिसरात मेलेत आणि कोणीही गाडी खाली यायचं हे आणि पर्यायी जो रस्ता आहे तो रस्ता आपल्या मंद्रुपच्या साईडनं जो येत आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी 400 करोड रुपये लागणार होते यांच्याकडनं ते त्यांच्या काळात झाले नाहीत. आमच्या काळात आम्ही मंजूर करून घेतले नक्की हे चालू कर 2002 पासून आहे पण तेव्हा आम्हाला आश्वासन देणं दिलीप माने आमदार रस्ता होते प्रणिती शिंदे होते मी त्या रस्त्यावर झोपल्यानंतर मला उठवण्यात आलं ज्या पद्धतीनं उपोषण सोडण्यात असे विनंती करत आली. साहेब काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता इतके दिवस राज्यात होते महापालिकेत आहे त्यानंतरही भाजपच्या नगरसेवकाला एका लोकप्रतिनिधीला रस्त्यावरती झोपावं लागते आंदोलन करावं लागते हे बघा त्यांनी देखील त्याबद्दल आंदोलन केलं आणि ताईंनी आंदोलन केलं नाही. आम्ही आमचे आंदोलन केलेले आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही त्या दिवशी तिथे खड्ड्यात झोपून आंदोलन करून जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय आल्यावर आम्ही तिथे उतरलेला आहे. मग त्या दिवशी निर्णय झाला की घ्यायचा असेल तर घ्या काँग्रेसमध्ये नाही त्यांना आता त्यांना लागलेले चुनचून त्यांना नाही त्यांना आता जवळजवळ लक्षात आलं पुढे काय होणार आहे सगळ्या गोष्टीचं श्रेय घेण्याविषयी आता म्हणजे चुनचून हे पण ह्या पण गोष्टीची लक्षात येऊ लागली त्यांना. तुम्ही विचारलेला प्रश्न लखनजी मला सांगायचा आहे की तुम्ही म्हणतात की तुम्ही एक नगरयुक्तांच्या बाबतीत तुम्ही हद्दवाढ बाबतीत बोलताय आम्ही महापालिकेत आल्यापासून असे कित्येक निधी शासनाकडून कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे 100% कचऱ्याचा कित्येक निधी असे आल्यानंतर 10% महापालिकेचा हिस्सा असतो तो भरणं यांच्या कालात झालं नाही. हा आणि कचऱ्याच्या विषय मध्ये एवढा मोठा घोटाळा बाहेर काढलाय परवा कुठल्या बेसवर यांनी स्टँडिंग कमिटीच्या मंजुरीवर खरेदी करतात तो बोर्डात यायचा विषय बोर्डात जनरल बोर्डामध्ये शंभर टक्के याचमध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असतील पक्षनेते असतील त्या पद्धतीने महापालिकेचे या सगळ्यांवर आम्ही आरोपीची टीका केली आहे 100% यामध्ये विरोधी पक्षाचे असेल तरी आम्ही त्या दिवशी उघडे केस करून सांगितले आमच्यातले कोणी असेल तरी आम्ही लागेबंद असतील तर त्यांनाही सोडणार नाही त्याचे कुठलेही आढळून आले नाहीत. माझा स्पष्ट आरोप स्टँडिंग कमिटी चेअरमॅनवर होता आणि प्रशासनच चुकी नाही. कोण घाई केलं होतं तुम्हाला कॉम्पॅक्ट मशीन घ्यायचं आता असलेले चालत नव्हते का? एकीकडे तुम्ही म्हणता 2600 रुपये देऊन कचरा उचलायचं आपल्याकडे समीक्षा होती जी 690 रुपयामध्ये कचरा उचलायची आणि आपल्याकडे ऑलरेडी ज्या छोटे मशीन आहे. अविनाश बनसोडेंकडून याचं उत्तर घेऊया. कचऱ्याचा प्रश्न आपण बघतोय सगळ्या परिसरामध्ये कुठल्याही प्रभागात जा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो बऱ्याच ठिकाणी कचरा पेटी नाही आहेत कोण जबाबदार आहेला यामुळे जी दुर्दशा होते शहराची एकदम जे सोलापूरचं स्मार्ट सिटी म्हणतोय आपण त्यातला प्रमुख कचरा म्हणजे कचरा हा. आता समीक्षेच्या माध्यमातून कचरा उचलण्याचं काम सुरू होतं मग त्यानंतर आता महापालिकेच्या माध्यमातून कचरा उचलला जातो परंतु यामध्ये 100% सत्ताधारी पक्षामुळेच असं होत आहे की कचरा सर्वत्र इतरत्र पसरलाय असं म्हणण्यापेक्षा ही एक सामूहिक जबाबदारी असते आणि त्यामध्ये सहकार्य केलं तुम्हाला यामध्ये
समीक्षाला समीक्षा समीक्षेच्या वेळेला त्याला काम कोण करू दिलं नाही, त्याला काम कोण करू दिलं नाही, त्यावेळेस व्यवस्थित कचरा उचलला जात होता भाजपच्या नेत्याने करू दिलं नाही काम। आता त्या समीक्षावाल्यांनी जिथं जाताना सांगितलेलं आहे कशामध्ये सांगितलंय सोलापूरकर समोर कुठल्या नगरसेवकांचा त्रास होता, कुठल्या नगरसेवकांनी त्यांना वैयक्तिक त्रास दिला। आता एक सदस्य या नात्यानं मी इथं उभा आहे, मला व्यक्तिगत कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, मी असं तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला असं सांगितलं, त्यामध्ये सगळेच विरोधी पक्षाचे नगरसेवक असे होते असं मला बिलकुल म्हणायचं नाही, पण ज्यावेळेस काँग्रेसच्या माध्यमातून विकास कामं केली जातात त्यावेळेस आंदोलन करणं ही विरोधी पक्षाचं कामच असतं, परंतु विकास कामांना खीळ घालणं, विकास कामामध्ये अडथळा निर्माण करणं, एक वेगळ्या तडजोडीसाठी कोणाला तरी पळवून लावणं, या प्रकारचं घाणेरडं राजकारण विरोधी पक्षाने केलेलं एक नगरसेवक म्हणून मी सभागृहात आणि सभागृहाबाहेर बघितलंय। विरोध करायचं असलं घाणेरडं राजकारण विरोधी पक्षानं गेल्या 5 वर्षात भाजप शिवसेना कधी केलेलं नाही, चांगली कामं केली असतील तर त्याचं समर्थन देखील भाजप शिवसेना सभागृहात सभागृहाबाहेर देखील केलेलं आहे, पण काही गोष्टी काही अशा भ्रष्टाचारयुक्त पूर्वग्रह दूषित काही काम होत असेल, कोणाच तरी फायदा करण्यासाठी सोलापूर शहराचं नुकसान होण्याचं महापालिकेचं नुकसान होण्याचं असे जे काही कार्यपद्धती होतं, उदाहरणार्थ हे स्टँडिंग चेअरमनने आणलेला हा टेंडरचा विषय कचऱ्याचा, अशा पद्धतीने यापूर्वी ज्या काही गोष्टी आलेत महापालिकेमध्ये तेव्हा आम्ही हमखास विरोधी पक्षाची भूमिका त्यांना हाणून पाडायची पार पाडली, प्रसंगी आंदोलन केलं, प्रसंगी शासनाकडे दाद मागून त्या प्रत्येक गोष्टीला थांबवलं आणि त्या गोष्टीमुळं आज त्याच्यासाठीच तिळपापड होतो आहे, ह्यांचं काय लक्ष एकीकडे आणि कृती एकीकडे, कशाकडे लक्ष होतं त्यांचं नेमकं, अरे हे सगळं सोलापूरकर जाणतंय, सोलापूरकर जाणून घ्यायचंय सोलापूरकर, अरे भ्रष्ट, अरे काँग्रेस तर भ्रष्ट कारभारासाठी अख्ख्या देशभर प्रसिद्ध आहे, मी वेगळं काय सांगू, मग त्यात हे काँग्रेसी काय वेगळे आहेत काय, काँग्रेसने भ्रष्टाचार बंदी झाल्यानंतर सगळ्यात जास्त नवीन जुन्या नोटा हे कुणाकडे सापडल्या हे सगळ्यात भारत देश सगळा जाणतोय, त्यामुळे काँग्रेसवाले तेवढे भ्रष्टाचारी आम्ही मात्र धुतल्या तांदळासारखे। ठीक आहे, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाकयुद्ध रंगलेलं आहे खऱ्या अर्थानं, आपण मूलभूत प्रश्नांवरती आपण चर्चा केली, सोलापुरातले कुठले प्रश्न सुटले आहेत तर या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न असू द्या अथवा विजेचा प्रश्न असू द्या, हे सगळे मूलभूत प्रश्न अगदी तसेच आहेत हे आपल्याला दिसून आले। सागर सुरोशी आपल्यासोबत आहेत, सोलापुरातले अनेक प्रश्न जे सुरुवातीपासून होते अगदी तसेच आहेत, अगदी थोडक्या शब्दात काय सांगाल? निश्चितपणे आपण या ठिकाणी विषय आता झाला की रस्त्यांचा विषय झाला, कचऱ्याचा विषय झाला, या ठिकाणी मी गेल्या 2 वर्षापासून पाहतोय की रस्ते जे आहेत अनेक वेळा अपघात होत आहेत, अगदी रंगभवन चौकातला अपघात असेल, एक चिमुरडा आणि त्याची आई भर दुपारी ती गाडीखाली जाऊन त्याचा अपघात झाला, त्यानंतर आपण पाहिलं की इथे विजापूर रोडला तर सातत्याने जीव गेलेले आहेत, परवाच काही एक आठवड्या 2 आठवड्यापूर्वीच मार्केट यार्डसमोर अपघात झाला, हे अपघात इतके होत आहेत मात्र प्रशासन ढिंबा आहे, कुठल्याही राजकारणी कुठलाही आमदार पालकमंत्री कोणीच या ठिकाणी काहीही करायला तयार नाही आहे, केवळ आणि केवळ कागदी घोडे नाचवायचं काम या ठिकाणी या सर्व सत्ताधाऱ्यांकडून केलेलं असते आणि विरोधकांकडून देखील केलेलं असते, जे विरोधक सुद्धा कमी पडले त्या सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात, निश्चितपणे विरोधक देखील या ठिकाणी प्रभावीपणे आपली कारकीर्द जे आहे ती गाजवत नाही आहेत। दुसरा एक प्रश्न महत्त्वाचा मूलभूत आहे तो म्हणजे कचऱ्याचा प्रश्न निघाला, मी स्वतः त्या संदर्भातली एक बातमी केली होती की जे घंटागाडीवाले आहेत ते त्या त्या ठिकाणी कचरा उचलला जात नाही त्यांच्याकडून, ते यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, त्यामध्ये अधिकारी असतील पदाधिकारी असतील आणि सत्ताधारी आणि विरोधक ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक काहीतरी झोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कचरा उचलला जात नाही त्यामध्ये दगड ठेवले जातात आणि जिथे डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी मात्र त्याचं वजन होतं आणि बिलं उचलले जातात, हा सर्व जो प्रकार आहे तो या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून मी पाहतोय स्वतः। निश्चितपणे मूलभूत प्रश्न अगदी तसेच आहेत, मात्र ते मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील, सोलापूरचा काया पालट करायचा असेल तर आपल्याला काय करायला हवं, या सर्व पक्षांचा राजकीय अजेंडा काय असेल महापालिका निवडणुकीत, ते पुन्हा तोच जाहीरनामा सादर करतील का नव्याने काही सोलापूरकरांसाठी करतील हे आपण जाणून घेणार आहोत। इथे एक ब्रेक घेऊयात, तुम्ही बघत राहा राजकीय दंगल।
ब्रेक नंतर राजकीय दंगल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। सोलापुरातील मूलभूत प्रश्नांवर चर्चा केल्यानंतर सोलापुरातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तरुणाई। खरं तर लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर सोलापुरातला युवक सुद्धा सर्वच राजकीय पक्षांच्या केंद्रस्थानी आहे। म्हणूनच सोलापुरातल्या युवकांसाठी या राजकीय पक्षांनी काय केलंय आणि ते काय करू इच्छितात हे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया आपण राष्ट्रवादीपासून। नगरसेविका सुनीताई रोटे आपल्या सोबत आहेत। ताई, काय असणार आहे तुमचं युवकांसाठीचं यापुढचं नियोजन? युवकांसाठीचं नियोजन राष्ट्रवादीकडून असणार आहे। पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जशा प्रकारच्या कंपन्या आहेत तशा आमची जर आता महापालिकेमध्ये आमची सत्ता आहेच, पण याच्यानंतर अजितदादांनी असा शब्द दिलेला आहे आम्हाला की ह्यावेळेस जर राष्ट्रवादीचा महापौर जर झाला तर पुणे पिंपरी चिंचवड कसं महापालिका माझ्या ताब्यात आहे तसं मी सोलापूर करून दाखवेन। त्याप्रमाणे तिथं ज्याप्रमाणे कंपन्यांमध्ये मुलांना नोकऱ्या दिल्या जातात त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये पूर्ण युवकांना नोकऱ्या मिळतील असं आश्वासन दादांनी दिलेलं आहे। पूर्ण युवक वर्ग यामध्ये सामील होईल आणि पूर्ण युवकांना बेरोजगार जे युवक आहेत त्या सगळ्यांना नोकऱ्या मिळतील। राष्ट्रवादी गेल्या 10-15 वर्षापासून काँग्रेस सोबत सत्तेत आहे। सुशील कुमार शिंदे काँग्रेसचं मोठं नेतृत्व आहे, त्यांच्या माध्यमातून विजयसिंह मोहिते पाटील असतील, शरद पवार असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून सोलापुरात काय उद्योगधंदा आणण्याचा प्रयत्न झाला का जाणून घेऊया आपण। आता एकदा आपल्याला सांगण्यात आलं की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात उद्योगधंदे आणण्यात येतील राष्ट्रवादीच्या माध्यमातून, राष्ट्रवादीचा महापौर झाला तर सत्य वाटते खरं वाटते? हे लहान मुलंसुद्धा असेल अशी गोष्ट आहे, कारण एक तर सोलापुरात राष्ट्रवादाची ताकद किती आहे हे जनता आपल्याला यापूर्वीच दाखवलेली आहे। आणि अजितदादा पिंपरी चिंचवडमध्ये जे चमत्कार केले बाकीच्या महाराष्ट्रात करू शकले नाही का, करू शकले नसतील का, आणि त्यांच्या भाषणात जर उजनी कुठल्या भाषेने भरत असतील तर ते दुर्दैवाची गोष्ट आहे अजितदादाबद्दल सांगा। आणि यांच्या नेत्याकडे अजून किती भुजबळ साहेब असतील आणि किंवा बाकीच्या पटेल साहेब असतील त्या पद्धतीने आज मोठ्या मोठ्या स्कॅन्डलमध्ये अडकले आहेत। महाराष्ट्राची दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या लोकांमध्ये अशा कुठल्या तरी काळीमा पासण्याचं काम यांनी केलं आहे। आणि युवकांच्या बाबतीत म्हणून विचारतो की तुम्हाला एवढी 15-20 वर्ष सोलापूरनी सत्ता दिलं, तुम्ही एक असं काय काम करून दाखवलं युवकांनी? उद्योगधंद्यासाठी जे मूलभूत गोष्टी लागतात, पायाभूत प्रश्न सोडवे लागतात, उद्योगधंद्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागते, ती केलेली नाही काँग्रेस? नाही, बिलकुल केली नाही। त्यामुळेच इथला विद्यार्थी असो इथला युवक असो हे मायग्रेट होते पुण्याकडे, हैदराबादकडे, मुंबईकडे जातो। जबाबदार कोण? 100% हे सत्ताधारी, म्हणजे सोलापूरच नाही या महाराष्ट्रात या पूर्वी केलेला कारभार यांनी केंद्रात केलेलं सुद्धा आज सोलापूरची अधोगती का झाली आज सगळ्यात मला आवर्जून सांगू इच्छितो। तुम्ही जर अनालिसिस पाहिलं तर सोलापूर एकमेव भारतातलं असं शहर आहे गेल्या 3 वर्षात 50,000 लोक इथून विस्थापित झालेले आहेत। तुम्ही ह्याची माहिती नक्की घ्या, ही परिस्थिती का आली सोलापुरात ह्या सत्ताधाऱ्यांनी केलेली किंवा या नेते मंडळींनी केलेली? म्हणून नेते मंडळी म्हणजे कोण? तुमच्या पक्षातले का काँग्रेस राष्ट्रवादी? काँग्रेस राष्ट्रवादीचे ज्यांचे 2 वर्षापूर्वी सत्ता होती ही आता आमचे कुठेतरी इम्प्लिमेंट करतोय कौशल्य विकास योजनाच्या माध्यमातून, मोदी साहेबांच्या नवीन नवीन संकल्पना आता येत आहेत त्या माध्यमातून आमची अजेंडा सुद्धा भविष्यात महापालिका आल्यानंतर आमची एकच राहणार आहे, एक चांगल्या युवकाला एक शरीर सृष्टी चांगली राहावा यासाठी एक चांगले मैदान ज्यामध्ये ॲथलेटिक्स असो क्रिकेट असो या माध्यमातून चांगलं योग। सोलापुरात मैदान नाहीत, उद्यान नाहीत असं म्हणायचं का तुम्ही? उद्यान आहे, जर माझ्यासारख्या माणसाने म्हशी पळवायची वेळ आली तर मग काय, एक इव्हेंट घेण्यासाठी ती मैदान जर उपयोग करून घेतल्यास तर युवकांनी कोणाकडे जायचं आणि काय शिकाव? आणि त्या एवढ्या मध्यस्थी असलेल्या सोलापूरमध्ये ज्यात 120 यार्डाची जे क्रिकेट ग्राउंड आहे असे कुठल्याही पुण्या सोडून कुठल्याही शहरात नाही, त्या ठिकाणी जर लग्नाचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम किंवा कुठल्या तरी धार्मिक कार्यक्रम तिथं होत असतील तर या युवकांनी कुठं जाऊन होम मैदानावर खेळावं किंवा जंगलात राहावं या परिस्थिती निर्माण झाली। मी असा प्रश्न विचार केला, माझी दुर्दैव आहे तिथं म्हशी पळवायची सुद्धा परमिशन मला मिळाली। खेळाडू कसे घडणार मग हा महत्त्वाचा प्रश्न आहे सोलापूरसाठी। मी आता साहेबांनी सांगितलं की आम्ही नोकऱ्या देणार या 3 वर्षामध्ये असं सांगितलं, ज्यावेळेस मोदी साहेब आले होते खूप मोठमोठ्या गोष्टी बोलले होते की आम्ही युवकांना नोटाबंदीनंतर अनेकांच्या रोजगार गेले चर्चा आहे खरं काय होत? बिलकुल नाही, आज हे आरोप केले 50 दिवस साहेब मोदी साहेबांनी मागितले, आज तुम्ही 50 दिवस संपल्यानंतर आज कुठलीही लाईन तुम्हाला दिसते का? ही चांगली गोष्ट होण्यासाठी कुठल्याही कुठे आज 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 एक आजारपणा आल्यानंतर आपण अँटीबायोटिक सारखी एक कडू औषध घेतो तशा पद्धतीने 50 दिवस बरे होण्याचं औषध पण आहे काँग्रेस आक्षेप काय? हे बघा 50 दिवस म्हणून किती दिवस वेळात काढणार लोकांना? झाले की किती दिवस 50 दिवसापेक्षा जास्त कडू मागितले साहेब? अजून पण नाही, अजून पण सुटलेला नाही। 80,000 उद्योग आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी काय पर्याय आणलात?
तुम्ही काय केलं आमदार लोक बाहेर पडले तुम्ही काय प्रोव्हिजन केलं त्यांच्या आम्ही कशाला वेढत काढायचं आम्ही कौशल्य योजनेच्या माध्यमातून आम्ही गारमेंट पार्क आणले आम्ही गारमेंट साठी आम्ही लोकांना प्रशिक्षण देतो ही का तुमच्याकडनं झालं नाही यापूर्वीचं काय केलं आम्ही तुम्ही 40 वर्ष राज्य केलं तुम्ही सोलापूरवर मग असं काय माझं असं स्पष्ट असं आहे की त्या बजेटमध्ये आतापर्यंत उद्योगासाठी काय तुम्ही तरतूद केली अविनाश बनसोलेंकडून आपण जाणून घ्यात काँग्रेसच्या माध्यमातून का प्रयत्न झाला उद्योगधंदे सोलापूरात आणण्याचा का फक्त उद्घाटन करायचं भूमिपूजन करायचं पुन्हा करेरा भरे राहणार सोलापुरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न झाला नाही इथून हाकेच्या अंतरावरच एक राष्ट्रीय उद्योग एनटीपीसीच्या माध्यमातून उभा होतोय थोड्या दिवसानंतर तो कार्यान्वित होईल इतका मोठा उद्योग आजूबाजूच्या शहरामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही एनटीपीसी जिथं मला उद्योग या माध्यमातून म्हणायचं आहे की जिथं युवकांना देशभर नाकारलेला प्रोजेक्ट जिथं सोलापुरात आणून ठेवला संधी मिळते त्या पद्धतीचा तो उद्योग आहे मध्ये करेरा कंपनी इथं येणार होती परंतु काही कारणास्तव इथं अनेक गिरण्या अनेक वर्षापासून बंद पडल्यामुळे एक निगेटिव्ह मेसेज या महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचे एक मेसेज पसरलेला आहे हे आपल्या सोलापूरकरांचं दुर्दैव आहे त्याला कुठलाच राजकीय मी भाजपवर सुद्धा किंवा सेनेवर सुद्धा असा आरोप करत नाही की हा मेसेज तुमच्या माध्यमातून गेला याला कुठल्याही प्रकारचं राजकीय आपण जाणून घेऊयात राजकीय इच्छाशक्ती नाही तुम्ही म्हणता अमनगी साहेब सोलापूरकरना खरं तर नाही माझा प्रश्न ऐकून घ्या साहेब आधी सोलापूरकरनं ऐकून घ्यायचं आहे तुम्ही आता स्वतः म्हणलात की राजकीय इच्छाशक्ती नाहीये काँग्रेस राष्ट्रवादी जर उद्योगधंदे सोलापुरात आणत नसेल तर शिवसेना भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षनेताची भूमिका म्हणून का बरं पार पाडली नाही आम्ही आवाज उठवले या बाबतीत नेहमी आवाज उठवले बजेटच्या वेळेला तर नेहमी प्रोव्हिजन करतो जे 2 MIDC आमच्या महापालिका हद्दीमध्ये येतात तिथं ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी आम्ही नेहमी त्या बाबतीत आवाज उठवतो की त्यांना त्रास होऊ नये उद्योगधंदे वाढीला लागावे जेणेकरून त्यामधून शिवसेनेचे उद्योगमंत्री आहेत गेल्या 2-2.5 वर्षात सोलापुरात काय उद्योग आणले सोलापूरकरांसाठी एकदा टेक्सटाईल पार्कच्या निर्मितीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही त्याचा पाठपुरावा घेतो शिवसेनेनं आपल्या वचननाम्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सोलापुरात टेक्सटाईल हब निर्माण करण्याचं अभिवचन दिलं आहे आणि त्या दृष्टीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सुभाष देसाई प्रयत्नवत आहेत मला त्यामध्ये टेक्सटाईल पार्क नक्की होईल एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनात प्रश्न निर्माण होतोय तुमचं आतापर्यंत 2.5 वर्षाचं वक्तव्य एवढंच आहे की आता येणार आहे असं होणार आहे तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये जे काही सांगितलं होतं जे काही जाहीरनामा तुम्ही जनतेला दिला होता त्यातले कितपत तुमचे कामं आतापर्यंत झालेले आहेत त्यातलं एक तरी कामाचा यांनी उल्लेख इथे करा 40 वर्षात काय झालं त्याचा एक तरी उल्लेख करा 40 वर्षात काय झालंय मुख्यमंत्रीपासून केंद्रीय गृहमंत्रीपद तुमच्याकडे होतं 40 वर्षात कुठला उद्योग आणला किती रोजगार निर्मिती केली इथला युवक सोलापुरात जितक्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थातले जवळजवळ 80-90% युवक उच्च शिक्षित होऊन उद्योगधंद्यासाठी रोजगारासाठी मुंबई पुणे नाशिक हैदराबादसाठी जातो सोलापूर शहर हे ते त्याचे आई वडील इथं घरदार घेऊन राहिलेले असतात म्हणून आई वडील इथं राहतात मुलं दुसरीकडे होतात आई वडिलांना मुलांपासून तोडण्याचं पाप हे काँग्रेसच्या माती मारलं जातं आज मेट्रोपॉलिटन शहराकडे तरुणांचा ओढा असणं हे नैसर्गिक आहे त्यामुळे फक्त सोलापुरातील सोलापुरातीलच तरुण हे मुंबई सोलापूर मेट्रो साठी का होऊ शकत नाही सोलापुरातलेच तरुण हे मुंबई पुण्याकडे आकर्षित होतात हा प्रश्न 100% मला सत्य वाटत नाही पोटेन्शियल नाही आहे आणि सोलापुरामध्ये सुद्धा इथला तरुण फिट नाही आहे इथला तरुण 100% काय नाही मंजूर साहेब त्यांचा प्रश्न असा आहे की सोलापूर मेट्रो साठी का होऊ शकलं नाही आतापर्यंत सोलापूर मेट्रो सिटी होऊ शकली नाही असं म्हणण्यापेक्षा मागच्या 40 वर्षामध्ये सोलापूरची जी अवस्था होती आज सोलापूरची जी अवस्था आहे त्याचं आपण कंपॅरिझन करून बघावं पूर्ण विकसनशील शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे सोलापुरामध्ये सोलापूर हे कर्नाटक आंध्र ठीक आहे आपण सोलापूरचं कंपॅरिझन 40 वर्षात सोलापूर आपल्या शेजारचं लातूर यांच्याशी करतोय आपण पुणे मुंबईशी का कंपॅरिझन करत नाही पुणे मुंबईशी कंपॅरिझन करत नाही म्हणजे काय इथं त्यांनी या मागील 40 वर्षात इथं काही उद्योगधंदे चालले नाहीत तर सगळ्यात जवळ जे आहे आपल्याला सोलापुरातलं ते पुणे आहे पुणे मुंबई यातली सुविधा जायला यायला सोपी आहे तिथं सुविधा चांगले प्रकारचे झालेले आहेत खरं इथं सोलापूरचे इथले राजकीय काँग्रेसकडून वारंवार म्हटलं जातं की लातूरला पाणीपुरवठा असा आहे आपल्याला असा आहे आपण असे आहोत शेजारचं राज्य असं आहे शेजारचे जिल्हे असे आहेत मग आपलं कंपॅरिझन पुण्या मुंबईकडे का नाही पुण्या मुंबईकडेच कंपॅरिझन आहे ना आपलं
पुण्या मुंबईशी कंपेरिजन याचा अर्थ असा की काँग्रेसकडून सांगितलं जातं की सोलापूरला 3 दिवसाआड पाणी आहे आणि लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागतो. मग यावरती किती दिवस चालणार आपली अशी? नाही, लातूरला पण आता पाणी सोय करते येईल. खरं आता उजनीमध्ये 100% पाणी असताना जेव्हा पाणी नसताना राजकीय हितला कुठला कोणाकडे सत्ता आहे न पाळताना पालकमंत्र्यांनी सांगितले की एक थेंबसुद्धा पाणी कमी पडू देणार नाही. मी तुम्ही राजकीय आहेतले सत्ता जरी काँग्रेस राष्ट्रवादीची जरी असली तरी तिथून काँग्रेस राष्ट्रवादाची जरी असली तरी पण पालकमंत्र्यांना किती वेळा सांगितलं आहे सोलापुरातील नागरिक सोलापुरातून नागरिक म्हणून ज्या त्या वेळेस त्या त्या संपर्कात मंत्री अजून पाणी सोडलं पाणी सोलापूर थेंबसुद्धा सोलापूरकरांचं पाणी अडवलं भाजप सरकारनं. भाजप रेल्वेची परिस्थिती रेल्वेली पाणी आल्याची परिस्थिती केली नाही. रेल्वेली पाणी आल्याची परिस्थिती केली नाही. पालकमंत्री प्रत्येक वेळेस जेव्हा पाणी सोडायला लावलेलं आहे भरल्यानंतर तेव्हा राजकीय किंवा सत्ता कोणाची आहे न पाहता एक सोलापूरातला नागरिक एक मिनिट सभागृहात हा विषय आणला होता की ज्या पैसे भरून तुम्ही पाणी घ्या. आम्ही अशा वारंवार त्या अधिकाऱ्यांना विचारलं असं कुठलं तरी पत्र तुमच्याकडे आहे का? एकही अधिकारी असं म्हटलं नाही की तो तसं पद्धतीचं पत्र आलंय म्हणून. ह्या खुलासा आयुक्तांनी सुद्धा केलाय पण कुठेतरी आमच्या मंत्र्यांना ह्या वेटीस धरून किंवा पाणीसाठी पैसे मागितलं. एक तर ह्यांना पाणी पुरवठा करता आला नाही 4 वर्षापासून. दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या केंद्रीय मंत्री असतील किंवा गृहमंत्री आपल्याकडे होते एक आपल्या बाजूला असलेली रेल्वेची ट्रॅक सेकंडरी ट्रॅक टाकता आलं नाही यांना. दुर्दैवानं मुंबई दिल्लीवरून ते ट्रेन इथं येत असेल तर 4-4 तास थांबावं लागते. ही हे डिव्हिजन पुण्याला गेली ही दुर्दैवी. आणि करेरासारखे उद्योग किती वेळा उद्घाटन झाले आपल्यालाच माहित आहे. मग एनटीपीसी हे सगळे शिंदे साहेबांनी केलं आहे काँग्रेसने केलं आहे भाजप काय करणार युवकांसाठी? 100% युवकांसाठी रोजगार आणण्याचा प्रयत्न आम्ही प्रमोद महाजन कौशल्य योजनाच्या माध्यमातून करतोय जेणेकरून सोलापूरचा युवक यापुढे बाहेर जाऊ नये. आणि येणार आमची सत्ता 100% आल्यानंतर पहिला प्राधान्य आमच्या अजेंड्यावर असेल किंवा येणाऱ्या त्या बजेटच्या मीटिंगमध्ये आम्ही आपल्या असलेल्या MIDC मध्ये त्यांना सवलती दराने पाणी देऊन आणि टॅक्समध्ये सवलत देऊन युवकांना उद्योगधंद्यासाठी तुम्ही चालना देणार आहात. काँग्रेस काय करणार? नक्कीच आम्ही पण युवकांना संधी देणार आणि संधी दिलेली आहे जॉब फेअरच्या माध्यमातून. आमदार प्रणिताई शिंदेंनी मोठमोठ्या संधी दिलेल्या आहेत. आपण बघतो आत्ता सांगितलं NTPC असेल मोठमोठे मॉल्स आपण बघतोय येत आहेत तर असे होत आहे. परंतु जे केलं ते कधी बोलत नाही, जे नाही केलं ते जास्त बोलतात. आणि म्हणजे नाही केलं विषय असेल तर मीही केलं एक आमदार करणं आणि एक नगरसेवक करणं. मी तुमच्या ताईंपेक्षा 400 लोकांना जास्त नोकरी दिलो हे सांगून त्यांची गोष्ट आहेत का? मी केलंय की सगळ्या जनतेला माहित आहे मी कुठल्या पद्धतीने काम केलं जॉब फेअर. पण दुर्दैव असं खंत आजही वाटतंय ती जे जॉब फेअर केलं त्या सगळ्यांना सुद्धा मी पुण्यातच नोकरी देऊ घेतलं कारण सोलापुरात नाही आहे ना युवक कुठं जाओ असा प्रश्न पडला. म्हणून उद्योगधंदे सोलापूर आणण्यासाठी सहकार मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जे प्रयत्न करणार आहेत नक्की दिसणार आहे. 40 वर्षात तुम्ही केलं नाही 2 वर्षात अपेक्षा ठेवू नका. आपण हे 40 वर्षात काय केलं नाही 2 वर्षात अपेक्षा ठेवू नका असंच भाजपचं म्हणणं आहे. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी जाण्यापूर्वी युवकांच्या प्रश्नानंतर सर्वच राजकीय पक्षांचा अजेंडा काय असणार आहे ते जाणून घेण्यात आपण सामाजिक कार्यकर्ते सचिन साळुंके यांच्याकडे जाऊयात. हे सगळं तुम्ही ऐकलंय, खरंच सोलापुरातले मूलभूत प्रश्न मिटलेत का सुटलेत का? नाही, कसं आहे माहिती का, प्रथमतः मी आत्ता ह्याने आले मी तुम्हाला बोलतोय की महानगरपालिकेकडून ना जे रस्त्याचे जे कामं होते ना 5 वर्ष तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलेलं असतंय उमेदवाराला नागरिकांनी. तर 5 वर्षात ना क्वचितच बोटावर मोजके आहेत की नगरसेवक आहेत की ते वारंवार संपर्कात राहून कामं करतात. तुम्ही बघा ह्या 2 महिन्यामध्ये पूर्ण सोलापुरात रस्ते आहेत, रात्रंदिवस चालू आहेत रस्ते. असं का तुम्ही 5 वर्ष जनतेने तुम्हाला दिलं ना निवडून तर तुम्ही 5 वर्ष राहा ना. एक बोटावर मोजके आहेत की नगरसेवक आहेत जे कंटिन्यू संवादात राहतात लोकांच्या, बाकी इतर दिसतच नाहीत. ती वर्ष आल्यानंतर मग वर्ष निवडणुकीच्या पूर्वी 1 वर्ष 6 महिने दिसतात. तुम्ही हेच काम सोलापूरच्या विकासावरती समाधानी आहात का? नाही ना, तुम्ही सर्व म्हणजे नागरिकांना जे सुविधा आहेत ना निवडून दिल्यापासून द्या ना नागरिकांना सुविधा. शेवटच्या टप्प्यात का देता? आता जनता एवढी वेडी नाही की तुम्ही शेवटच्या टप्प्यात आता रस्ते केले त्यांना सुविधा दिल्या म्हणजे बटन तुमचंच दाबणार. जनता पण आता झाली हुशार. तुम्ही रात्रंदिवस आता काम करायला रस्ते करायला असं नाही ना, तुम्ही पूर्वी 5 वर्षापासूनच करत या कामं. हे जे काम पण सामाजिक कार्यकर्ते हे जनतेचे प्रतिनिधी असतात. अजेंडा मांडण्यापूर्वी आपण एक थोडक्यात जाणून घेऊयात युवकांबद्दल काँग्रेसनं काय केलं आता काय करणार आहे. मग या जगामध्ये भारत हा सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो कारण इथं युवकांची तरुणांची संख्या ही जागतिक तुलनेमध्ये सर्वात जास्त आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार युवकांना आकर्षित करून सत्तेवर आलं. मला एक विचारायचं आहे त्यांना की युवकांना कुठली सहिष्णुता तुम्ही शिकवता? या धर्मनिरपेक्ष देशामध्ये
जनावरासाठी माणसांना मारून तुम्ही कुठला आदर्श युवकांसमोर निर्माण करणार आहात? एक सांप्रदायिक ध्रुवीकरण सोडून तुम्ही दुसरं काय केलं? या युवकांसाठी एक ठळक काम असं तुम्ही कुठलं केलं हे त्यांनी इथं सांगावं। साहेब, हे राजकारण यांचं नेहमीचंच आहे। हा भाजप शिवसेना पक्ष जो आहे कुठल्या धर्मासाठी संघटित केलेला नाही आहे। आज कुठल्या गहू अत्याच्या विरोधात हे लढा कायमचा दिलेला आहे हे आत्ताचा विषय नाही, पण युवकांचा त्याच्या याच्याशी संबंधित नाही। विभाजन करून त्यांचं म्हणण्याचा अर्थ होता की भाजप सेना हिंदू किंवा असं जातीयवादी अशी लेबल लावू इच्छिते। नाही नाही, असंच म्हणा, मला तेच सांगायचं आहे, हे लेबल त्यांनी लावले आमच्याबद्दल निर्माण केलं 100%। आम्हाला सेक्युलरची भाषा बोलणार आहे, आज आमच्यावर लेबल लावण्याची गरज नाही ना। आज यांनी जे मुद्दा त्या जनावरांकडे नेलं, हा ती मुद्दा आम्ही वारंवार उचललाय। भारतीय जनता पार्टीचं राज्य या देशात आल्यापासून लाखो युवक हे रस्त्यावर का उतरत आहेत काँग्रेस राजवटीमध्ये? आणि आता मध्ये तुम्ही बघा युवकांच्या अनेक समस्या, रस्त्यावर उतरलेला दिसतोय आदरणीय राहुल गांधी, दुसरा कुठला युवक रस्त्यावर उतरलेला नाही। दुसरा कुठला दिल्ली युनिव्हर्सिटी मधनं, तोही पाकिस्तानला सपोर्ट करणारा आणि त्यांना सपोर्ट करणारा काँग्रेस। हे दुर्दैव आहे। काँग्रेसची भूमिका काय? काँग्रेस युवकांसाठी राहुल गांधी कडे चांगला व्ह्यू आहे, युवकांना सांप्रदायिक त्याच्या सावटाकलून काढून एक धर्मनिरपेक्ष भारताची स्थापना करणे हे युवकांचा प्रश्न आहे। काँग्रेस जी आजपर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या विचारांनी चालत आली आहे आणि युवकांवरती जातीयतेचा आणि धार्मिकतेचा जो पडदा टाकला जातोय भाजप सेनेकडून तो काढण्याचा प्रयत्न आहे असंच काँग्रेसचं म्हणणं आहे। माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, मी सुरुवात करतोय आता शिवसेनेपासून। अगदी थोडक्या शब्दात अजेंडा मांडायचा आहे, अगदी थोडक्यात। सोलापूर शहराचा जो विस्तार आहे आणि लोकेशन आहे ते पाहता सोलापूरमध्ये चांगलं पोटेन्शियल आहे। इथे शैक्षणिक संस्थाही भरपूर आहेत, युवकांची संख्या जास्त आहे, स्किल्ड अनस्किल्ड युवकांची संख्या जास्त आहे, युवतींचीही संख्या जास्त आहे। फक्त नियोजन व्यवस्थित करून त्यांना काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, किंवा काही मोठ्या उद्योगधंदे आणून त्यांना त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करून दिला तर इथला युवक स्थलांतरित होणार नाही। आणि हे विनाकारण लादलेली हद्दवाढ जी शहरावर आहे त्यामुळं हे शहराचं स्वरूप ते अकरा खेडी मिळून सोलापूर पण मोठं खेडं झालंय हे सगळ्या सोलापूरला माहिती आहे। स्मार्ट सिटी मध्ये त्याचं रूपांतर येणाऱ्या काळात स्मार्ट सिटी मध्ये होईल, नक्की होईल शिवसेनेच्या माध्यमातून। आणि शेवटचं एक कमेंट फक्त शिव, नाही ठीक आहे ठीक आहे, शिवसेना भाजपा युती व्हावी का आपण जाणून घ्यात? गेल्या 5 वर्षापासून सोबत काम करतात, युती व्हावी का? शिवसेना भाजपाची ही नैसर्गिक युतीच आहे। आता होणार का? होणार, ठीक आहे, सकारात्मक आहेत। आपण राष्ट्रवादीकडे जाऊयात, राष्ट्रवादीचा अजेंडा सुरुवातीला जाणून घेऊयात। राष्ट्रवादीचा अजेंडा काय, जाहीरनामा काय असेल जनतेच्या विकासाचा? राष्ट्रवादीचा अजेंडा असा असणार आहे, सुरुवातीलाच आपण युवकांसाठी नोकरी कसं मिळेल याच्यामध्ये जास्त लक्ष घालणार आहोत। त्याचबरोबर ज्या नागरिकांच्या प्राथमिक सुविधा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, ड्रेनेज आणि लाईट, यावर जास्त भर देण्याचा आमच्या पक्षाचा निर्णय असणार आहे। ठीक आहे, मूलभूत प्रश्नांवरतीच परत आपण राष्ट्रवादीचा अजेंडा बघायला मिळतोय। भाजपकडे जाऊयात, अविनाश पाटील आपल्या सोबत आहेत। हद्दवाढ भागातले प्रश्न आहेत, शहरातले मूलभूत प्रश्न आहेत, त्याच मूलभूत प्रश्नांचा समावेश असणार का मग पुन्हा तुमच्या अजेंडा? नाही, महापालिकेत गेले 5 वर्षापासून आम्ही भरपूर कामे प्रभागात केलेले आहेत, मूलभूत कामं होणारच आहेत, परत निवडून आल्यावर पण सुद्धा मूलभूत कामं अजून वाढणारच आहे। हद्दवाढमध्ये कामं होणारच आहेत, वाढणारच आहेत, कामं करणारच आहेत। ते सोडून सुद्धा केंद्रातले राज्यातले जे योजना आहेत ती योजना या जनतेसमोर नेऊन या योजनेची माहिती देऊन किमान आता सोलापूरला योग जर पुन्हा मुंबईला जर स्थायिक होत असेल तर अजेंडा काय असणार आहे थोडक्यात सांगा। सोलापुरातील लोकांना बाहेर न जाता इथेच उद्योगधंदे आणणे व इथेच रोजगार उपलब्ध करून देणे हा मूळ आमचा अजेंडा असणार आहे, मूळ अजेंडा असणार आहे। काँग्रेसकडून जाणून घेऊयात ताई अगदी थोडक्यात काँग्रेसचा अजेंडा। काँग्रेसचा अजेंडा असणार आहे, आत्ताच त्यांनी आमचं युवकांना संधी तर आम्ही देणारच आहोत, युवकांना नोकऱ्या तर देणारच आहोत, परंतु याच्या व्यतिरिक्त जाऊन आम्ही रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाणी या भौतिक सुविधा दिलेल्या आहेत। मला वाटतं सोलापूर शहराचा चौफेर विकास झालेला आहे, परंतु अजून जे काही याच्या व्यतिरिक्त जाऊन जर लोकांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला आहे। पाण्याचं नियोजन असलं, 1 दिवसाआड पाण्याचं नियोजन असेल, आणि परत ज्या जे तरुण आहेत त्यांना जे मुंबई पुण्यामध्ये मिळतं ज्या फॅसिलिटीज आहेत त्या नक्कीच आम्ही सोलापूर शहरात फॅसिलिटीज तुम्ही देण्याचा प्रयत्न राहिले। शेवटचा प्रश्न थोडक्यात तुमच्यासाठी, काँग्रेस राष्ट्रवादी युती व्हावी का? आता तो वरच्या लेवलचा प्रश्न, तुम्ही सकारात्मक आहात का कार्यकर्ता एक नेता म्हणून? नक्कीच सकारात्मक आहे। तुमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युती व्हावी का?
हो नक्कीच व्हावी। राष्ट्रवादी काँग्रेस दोघांचाही सकारात्मकता आहे, आपण काँग्रेसकडे जाण्यापूर्वी भाजपकडे जाव्यात, कारण सर्वाधिक सत्तेचे स्वप्न कोण बघत असेल तर सध्या भाजपा बघते आहे। भाजपच्या अजेंड्यात काय असेल? 100% भाजपाच्या अजेंडामध्ये महापालिकेच्या अनुसंधान हा प्रश्न असा चर्चासत्र असून आम्ही महापालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचा हा पहिला संकल्प आमचा भाजपचा असणार आहे। तिथला असलेला अधिकारी असो, तिथल्या असलेल्या यापूर्वी झालेले घोटाळे असो, आम्ही सगळे पारदर्शीपणाच लोकांसमोर आणणार आहे। त्यानंतरच त्या गोष्टीतून प्रगती होणार आहे आणि लोकांना हे स्मार्ट सिटीचा असो किंवा मेट्रो पॉलिटिन सिटीचा एक स्वरूप देशाला एक चांगलं शहर म्हणून दाखवण्याचा आमचा संकल्प आहे। हे वारंवार प्रत्येक पक्षाने आपल्या अजेंडामध्ये मूलभूत सुविधाचा उल्लेख करतच राहतात, पण जेव्हापर्यंत महापालिकेचे भ्रष्ट कारभार बंद होत नाही तोपर्यंत ह्या शहराचा विकास होत नाही असा आमचा एकंदरीत म्हणणं आहे। म्हणून भाजपचा अजेंडा आपण ऐकलेला आहे। शेवटी जाऊयात आपण काँग्रेसकडे। काँग्रेसचे नगरसेवक म्हणून तुम्ही गेले अनेक दिवसांपासून काम बघताय, तर काय असेल अजेंडा? का पुन्हा पुन्हा तोच जाहीरनामा असेल? मुंबई पुणे नाशिकच्या धर्तीवर सोलापूर हे नावाजलेलं शहर म्हणून ओळखलं जावं, इथं युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील आणि प्रशासनात स्वच्छता आणण्याचा या येत्या महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा आमचं सत्ता स्थापन होईल त्यावेळेस प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्याचा माझा तर सवाल आहे। एवढं वर्ष त्यांच्या प्रशासनावर अंकुशच राहिलं नाही आणि आता परत काय? आता नवीन काय? मूलभूत समस्याला केवळ राजकीय अजेंडा ऐकून घेऊयात आपण यांचा। एक दिवसाआडच्या सभेत म्हणजे 2 महिन्यानंतर एकदा यांच्याकडनं हे ऐकायला मिळतंय की प्रशासन आमचं ऐकत नाही, प्रशासन ऐकत नाही, महापौर तर वारंवार सांगते माझं कोणीच ऐकत नाही म्हणून। महापौर वारंवार म्हणते माझ्या गरीब पाणीचा टँकर येत नाही, माझ्या नळाला पाणी येत नाही, असं वारंवार सभागृहात सतत सांगतात। महापौरांच्या घरी पाणी येत नाही, वचक नाही प्रशासनावरती, अंकुश नाही आहे, मग कसं असणार आहे पुढच्या काळात? तर महापौरांच्या घरात पाणी आहे की नाही त्यांनी असं कधी वक्तव्य केलं हे तर मी कधी ऐकलेलं नाही। आपण त्या विषयात नको, आपल्याला वेळ कमी, अजेंडा अगदी थोडक्यात। या सोलापूरकरांकडून जो कर रूपाने जो काही कर म्हणून तिजोरीमध्ये पैसा जमा होतो त्या पैशाच्या माध्यमातून सोलापूरकरांना अतिशय स्वच्छ तो पण पैसा थकलेला कर महापौर मॅडम नोटाबंदी झाल्यानंतर 3 वर्षाचं थकीत बिल एकदम भरतात तेही प्रसाद माध्यमांच्या समोर। आज व सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही विकास कामं झालेले आहेत तोच टेम्पो आम्ही पुढे नेऊन यापेक्षा जलद गतीनं विकास करून एक स्वच्छ आणि सुंदर सोलापूर सर्वांना सुपूर्ण केलं, कारण हे टेम्पो ठेवलं तर कुठं तर आमची सत्ता येणार। आता 2017 जेव्हा काँग्रेसचा महापौर निवडला जाईल त्यावेळेसच खऱ्या अर्थानं या चर्चेमध्ये जे काही स्वप्न बघतायत सेना भाजपचे जे काही स्वप्न बघतायत त्यांचा स्वप्नभंग निश्चितपणे होणार आहे। स्वप्नभंग सगळ्यांच्या अजेंडा केल्या। सामाजिक कार्यकर्त्यांना अगदी थोडक्यात कमेंट घेऊयात, अजेंडा बघितला तुम्ही, दरवर्षीचे अजेंडे वाटतात का तुम्हाला 5 वर्षाचे? नाही तसं तर काय नाही, जे बोलतात पण आता ते सत्यात उतरवणार किती हे आता आपण येणाऱ्या जनतेलाच ते हे करावं लागणार। ठीक आहे, सामाजिक कार्यकर्ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। आपण सागर सुरेशे सरांकडे जाऊयात। सागरजी, आपण तुम्ही बघितलेला आहे, सगळ्यांचे अजेंडा ऐकलेत, काय सांगाल कार्यक्रमाच्या शेवटी? अजेंडा केवळ फक्त कागदावरती ठेवण्यासाठीच मला वाटतं की आहे, कारण आपण मागचे 2 अजेंडे पाहिले तर मला वाटतं फक्त आकडे बदललेले आहेत, घोषणा त्यामागचे जे काही उद्देश आहे तेच आहेत, त्यामुळे कॉपी पेस्ट असाच हा अजेंडा यावर्षी देखील राहणार का हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे। राहता राहिला दुसरा प्रश्न आहे परिवहनचा, या ठिकाणी विषय आलेला आहे, जे बसेस आहेत जे विविध योजनांकडून मिळालेले त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पारदर्शकता राहिलेली नाही, चेसी क्रॅक झालेले आहेत, जवळपास 87 बसेसचे चेसी क्रॅक झालेले आहेत। या ठिकाणी सामाजिक संघटनांना आयुक्तांच्या खुर्चीवरचे डुक्कर ठेवावं लागतं, ही मोठी शोकांतिका आहे। आपण एका बाजूला स्मार्ट सिटी होणार आहे असं म्हणतोय आणि दुसरीकडे मात्र वास्तव मात्र काहीतरी भयानक आहे, त्यामुळे निश्चित अजेंडा घेऊन काम करणार का हाच खरा प्रश्न या ठिकाणी राजकीय पक्षांच्या समोर असणार आहे। निश्चितपणे सागरजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं तर आपल्याला स्मार्ट सोलापूरचं वास्तव बघावं लागेल, तरच आपल्याला स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल करता येईल। सोलापुरातले अनेक प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न तसे आहेत आणि आत्ताच सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या अजेंडामध्ये या मूलभूत प्रश्नांसोबतच काँग्रेसच्या अजेंडामध्ये स्वच्छ सुंदर सोलापूरचा नारा पुन्हा एकदा दिसून येईल, तर भाजपच्या दृष्टीनं अजेंडा पाहिला तर पारदर्शी कारभार, भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका असा त्यांचा संकल्प असणार आहे। राष्ट्रवादी पुन्हा पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या धर्तीवरती सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूरचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं जाण्याचा प्रयत्न करतायत, शिवसेना भाजपा एकत्र जाण्याचा प्रयत्न करतायत, मात्र हे जात असताना
सोलापूर शहरामध्ये चालणाऱ्या प्रत्येक घडामोडीची खबर या राजकीय दंगलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। आज या सर्व मान्यवरांचे आभार मानूयात आणि उद्या पुन्हा भेटूयात अशाच प्रतिनिधींसोबत राजकीय दंगलमध्ये। तोपर्यंत तुम्ही बघत राहा बी आर न्यूज चॅनल, चला बदल घडूया, नमस्कार।